मी आता आहे पॅरिसमध्ये उभारण्यात आलेल्या इंडिया हाऊसमध्ये, आणि या इंडिया हाऊसमध्ये आज आपल्यासोबत आहे दादरच्या शिवाजी पार्कवर असणाऱ्या समर्थ व्यायाम मंदिराच्या आणि नुकतंच ज्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उदय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, एबीपी माझावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. शिवाजी पार्कवरनं थेट पॅरिस कसं काय शक्य झालं? हा एक खूप रंजक प्रवास आहे आणि खूप वर्षांची तपश्चर्या त्याच्या मागे आहे की आपला एतद्देशीय पारंपरिक अस्सल मराठमोळा खेळ हा कुठेतरी ऑलिम्पिकमध्ये जावा, ह्याच्यासाठी एवढी वर्षाची प्रयत्न केलेत त्याची कुठेतरी सुरुवात आहे असं म्हणता येईल. याचं कारण जगातले अनेक मलखांबप्रेमी आहेत, या प्रत्येकाला असं वाटतं की आपला खेळ मलखांब हा ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे, पण त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतोय. आम्ही ऑक्टोबर 23 मध्ये थॉमस बाक जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष मुंबईत आले होते आणि नीता अंबानी त्यांना रिलायन्स कॉर्पोरेट पार्क घनसोली या ठिकाणी 4-5 हजार शालेय मुलांची वेगवेगळी प्रात्यक्षिक दाखवली. त्यात खो खो होता, गल्ली क्रिकेट होतं आणि त्यात 10 अंध मुलगी आणि 10 अंध मुली यांचा मलखांब सुद्धा होता. आणि त्या प्रात्यक्षिकावरती प्रभावित होऊन त्यांनी शेवटी असं ठरवलं की हे मलखांबाचं प्रात्यक्षिक इंडिया हाऊसच्या उद्घाटनाच्या वेळेला आपण पॅरिसमध्ये दाखवायचं. आणि मग ऑलिम्पिक संपेपर्यंत दर दिवशी संध्याकाळी या मलखांबाची प्रात्यक्षिक या ठिकाणी होऊन जगातल्या सगळ्या देशांमधनं आलेल्या लोकांना मलखांब काय आहे याची आपण जाणीव करून. सर, जगभरातले पत्रकार ह्या इंडिया हाऊसमध्ये येत आहेत. विशेषतः आज मी पाहिलं बाहेर अनेक दर्दी लोक जे होती ज्यांनी या मल्लखांबाचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. बॅरिन पियर दी कुबिंत्रीची ही जन्मभूमी आहे की जिथे ज्यांनी आधुनिक ऑलिम्पिकला जन्म दिला, आणि ह्या कुबर्तींच्या ह्या जन्मभूमीमध्ये आज मल्लखांबाची प्रात्यक्षिक होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही मल्लखांबाला कुठे पाहताय? मला नक्की असं वाटतं की एक ना एक दिवस मलखांब हा ऑलिम्पिकमध्ये एक स्पर्धात्मक खेळ म्हणून त्याचा समावेश होईल. आज मी स्वतः 52 देशांमध्ये गेलेलो आहे, आणखीनही बरीच मंडळी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रयत्न करतात, कुठे कार्यशाळा घेऊन कुठे प्रात्यक्षिक दाखवत, आणि त्यामुळे लवकरच आमची तिसरी विश्वचषक मलखांब स्पर्धा होईल 2025 मध्ये. तेव्हा कमीत कमी 50 देश त्याच्यात भाग घेतील आणि ही ऑलिम्पिक कडे जाण्याची पुढची पायरी असेल. सर, मी पाहतोय तुमच्या सोबत समर्थता चमुळे आलाय. एबीपी माझ्या दर्शनासाठी तुम्ही प्रत्येकाची जरा ओळख करून द्याल का? कारण इथे येणं हे एक मोठं काम आहे, ते मल्लखांबाच्या प्राप्तीसाठी आपण इथून सुरुवात करू. आम्ही यांना 7 मस्केटियर्स म्हणतो. हे 7 खेळाडू आहेत, त्यातला सगळ्यात छोटा खेळाडू आहे समर्थ पाटील. गेली 5-6 वर्ष समर्थ व्यायाम मंदिरमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ मलखांबाचा सराव करते. आता नुकतं त्याचं 12 वर्ष सुरू झालंय, पण मलखांबामध्ये त्यांनी खूप चांगलं प्राविण्य, प्रचंड अचंबित करणारी त्यांनी तिथे प्रात्यक्षिक सादर केलेली. खूप म्हणजे शरीरामध्ये आडा आहेत की नाही असा प्रश्न पडावा एवढा ते लवचिक होता. आणि समर्थ व्यायाम समर्थ व्यायाम मंदिरातले सगळे जे ज्येष्ठ प्रशिक्षक आहेत, मग ते सागर राणे असेल, शंतनू लोहार असेल, श्रेयस मस्कर असेल, हे सगळे याला मार्गदर्शन करतात. त्यातून एवढा तयार झालेला आहे. हा दुसरा खेळाडू व्यंकटेश मंदाडी, हा सुद्धा व्हिक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड आमच्या शाळेत असल्यापासून मलखांब करतो. आणि कौतुक म्हणजे तो कळव्याला राहतो, पण कळव्याहून सकाळी 7 वाजता व्यायाम करत मलखांबाच्या सरावासाठी येतो आणि गेली 10 वर्षापेक्षा जास्त तो मलखांबाचा सराव करतोय. अजय लालवानी बद्दल तर किती बोलावं आणि किती नाही अशी आहे, कारण तो स्वतः चांगल्यापैकी स्विमर आहे. ताशकंदला झालेल्या इंटरनॅशनल ज्युडो कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हिमालयातला फ्रेंडशिप पीक नावाचा शिखर त्यांनी सर केलेलं आहे. आणि 100% ब्लाइंड असून सर सायकलिंग करतो, एक जण पुढे स्कूटर चालवतो, एक त्याला पाठीला पाठ लावून बसतो आणि तो ह्याला इन्स्ट्रक्शन देतो त्याप्रमाणे सायकल चालवतो. आणि अशी सायकल चालवत तो मुंबई ते गोंदिया आणि परत, मुंबई ते गोवा आणि परत, आणि मुंबई ते कन्याकुमारी ते काश्मीर आणि परत, असा 7,500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी 45 दिवसांमध्ये पूर्ण केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आधी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कामाला होता, आता त्याला वॉटर डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलंय. महापालिकेने त्याला क्वार्टर्स दिले आहेत, तिकडे राहतो, पण दररोज सकाळी 5 वाजता व्यायाम मलखांबाच्या सरावासाठी येतो. छान. डॉक्टर नीता ताटके, नमस्कार. रुपारेल महाविद्यालयाच्या उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या, सायकोलॉजीच्या प्रशिक्षक आहेत, पण त्यांच्या काळामध्ये त्यांनी योगासनं मलखांब आणि जिम्नॅस्टिक तिन्हीमध्ये राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवलेलं आहे. आणि त्यांचा पीएचडीचा विषय सुद्धा होता की मलखांबाच्या नियमित सरावामुळे होणारे मानसशास्त्रीय फायदे. आणि अजून सुद्धा अंध मुलींना मलखांब शिकवतात, व्यायाम शाळेतल्या मुलींना मलखांब शिकवतात, आणि सगळं ऍडमिनिस्ट्रेशन काम आहे त्याची जबाबदारी त्या घेतात. अंजली डपाल ही सुद्धा पहिलीच असल्यापासून कमला मेहता मुलींच्या अंधशाळेत ती स्वतः सराव करत होती आणि आता
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला लागलेली आहे पण तरी सुद्धा ती मलखांबाचा सराव त्यांनी चालू ठेवलेला आहे. कोमल पाटील ही सुद्धा बोईसरला राहते आणि बोईसर वरून दररोज सकाळी 7 वाजता व्यायामशाळेत मलखांबाच्या सरावाला येते. ही पार्शली ब्लाइंड आहे, 70% ब्लाइंडनेस आहे पण तरी सुद्धा सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या करते. आणि एमएच्या पार्ट 2 मध्ये सायकोलॉजी विषयात ती आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते. आणि रिद्धी दळवी ही सुद्धा गेली 10 वर्ष व्यायामशाळेत सराव करते. 5व्या वर्षातून सुरुवात केलेली आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ व्यायामशाळेमध्ये मलखांबाचा सराव करते. आपली शाळा, अभ्यास, सगळं ट्युशन, परीक्षा सगळे सांभाळून नियमित सराव तरी खंड पडू देत नाही. सर, तुम्ही ज्या तुमच्या चमूशी ओळख करून दिले हे खऱ्या अर्थाने मल्लखांबाचे सदिच्छा दूत आहेत. आणि पॅरिसच्या जिथे ऑलिम्पिकचा कुबर्तीनचा जन्म झाला त्या जन्मभूमीमध्ये आज हे सदिच्छा दूत आले आहेत. मल्लखांबाचा जो प्रचार प्रसार आहे ऑलिम्पिकमध्ये नक्कीच एक दिवशी आपल्याला तो पाहायला मिळेल. पण आज खऱ्या अर्थाने तुम्ही त्याची बीज पॅरिसमध्ये रोवले असं मला हरकत नाही. पण मला काही तुमच्या शिलेदारांशी बातचीत करायला आवडेल, विशेषतः लालवणीशी. 100% अंधत्व आहे आणि जे तुम्ही सांगितलं काय सांगशील लालवणी, पॅरिस पर्यंत तू आलेला आहेस आणि आज पॅरिसवासियांना तू अचंबित केलेला आहेस मल्लखांबाचा प्रत्यक्ष. नक्कीच, कारण की आमची इच्छाच आहे की हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. कारण की योगात आपण खाली बसून करतोच पण मलखांब करणं ही चिकाटी जी आहे ती दिसली पाहिजे लोकांमध्ये. कारण की मलखांबामुळे खूप सारे फायदेच होतात पण सरांनी आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं ते खूप आणि त्याचा प्रचार आणि प्रसार सर करायला खूप अग्रेसिव्ह असतात प्रत्येक ठिकाणी आणि ते झालंच पाहिजे. आणि ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश आला तर आम्ही देखील दृष्टी नसलो तरी बाकीच्या खेळांमध्ये आम्हाला कुठे ना कुठे मदत लागते एखाद्याची. पण आम्ही या खेळामध्ये स्वतःच्या मेहनतीने आपण आम्ही पूर्णपणे करू शकतो. सो आम्हाला याच्यामध्ये मदतीची गरज नाही पडणार. जर का हा खेळ ऑलिम्पिकमध्ये आला तर आम्ही देखील त्याच्यात सहभाग घेऊ शकतो. आम्हा सगळ्यांना दृष्टी आहे पण आम्ही जे पाहू शकत नाही ते तू दृष्टी नसताना सुद्धा तू पाहतोय. मनाची जिद्द जी आहे ती तुझ्यामध्ये आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त आहे. कसं हे सगळं करू शकतो? सरांनी सांगितलं तू एवढा किलोमीटरचा प्रवास बाईकने केलाय, कसं कुठून ही सगळी प्रेरणा येते? मला प्रेरणा म्हणायचं म्हटलं तर मला प्रत्येक जण काही ना काहीतरी शिकवतो, मग छोटा असो किंवा मोठा. मी मला अडथळे तर खूप येतात कुठलीही गोष्ट करताना पण मी असं मदत मागतो की भाई मला त्याच्यावरती सल्ला द्या. मी प्रयत्न माझा पूर्णपणे करेल आणि मी एखादी गोष्ट सुरुवात केली तर ती संपवल्याशिवाय मी थांबत नाही. कारण की दृष्टी नसली तरी दृष्टिकोन तर आहे माझ्याकडे. त्या माझ्या दृष्टिकोन तर तुझ्याकडे. एबीपी माझ्याच्या माध्यमातून तू आज हा तुझा कार्यक्रम जो आहे महाराष्ट्रातला अगदी प्रत्येक जण पाहतोय, त्या सगळ्यांना तू काय सांगशील या तुझ्या दृष्टिकोनाबद्दल की अडचणी आली तर त्याच्यावर कशी मात करत असेल, काय सांगशील? जे समोर येईल त्याला पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरलंच नाही पाहिजे असंच मी सांगेल सगळ्यांना सांगेल. मॅडम, आपण पाहिलं की समर्थ व्यायाम मंदिर ही गुणांची खाण आहे. तिथे जसं आपण पाहिलं की अनेकांना नवी दृष्टी मिळते. आज तुम्ही स्वतः पॅरिसमध्ये आल्या, तुम्ही स्वतः मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहात, कसं सांगाल या सगळ्या? एक खूप आनंदाची भावना मनात आहे आणि मलखांब ह्या खेळाला एक उच्च दर्जा मिळायला सुरुवात झाली आहे, रेकॉग्निशन मिळायला सुरुवात झाली आहे. मला माहिती आहे ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास सोपा नाही आहे पण एक स्पर्धात्मक खेळ म्हणून हा खेळ पुढे जाईलच. पण आरोग्यासाठी आणि एक नजाकतीचा सुंदर खेळ म्हणून पण तो लोकांपर्यंत पोहोचेल. विशेषतः एक महिला म्हणून मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय. ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा भारताचा महिला राज दिसायला सुरुवात झालाय. इकडे पण आमचा महिला राज आहे आणि आम्हा महिलांकडनं मुलींकडनं मलखांब पुढे जातो ह्याचा आनंद आणि अभिमान आहे. नक्कीच, आपण पाहिलं ही समर्थ व्यायाम मंदिराची टीम आहे जी उदय देशपांडेंच्या नेतृत्वाखाली आलेली आहे. केवळ दृष्टी असून उपयोग नाही तर त्याच्यासोबत दृष्टिकोन सुद्धा असला पाहिजे ही शिकवण समर्थ व्यायाम मंदिर प्रत्येकाला देत असतो. सर, एबीपी माझाशी तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद. मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.